तर खेड तालुक्यातील भोसदेव जलाशय मोहल्ला या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने स्थानिक नागरिकांची मोठी त्रेधा तिरपीट उडाली आहे. 3 दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित सरपंच या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे या नागरिकांनी सांगितले. घरातील पाण्याची भांडी हंडा कळशी हातात घेत रस्त्यावर उतरत या नागरिकांनी निषेध व्यक्त केलाय. खेड जलाशय मोहल्ला, आमच्या जलाशय मोहल्ल्यामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि ती टंचाई शासनातर्फे आम्हाला काय ग्रामपंचायततर्फे आम्हाला सोय होत नाही आहे. ती कोण बघणार? आणि आम्ही वारंवार त्यांना बोलते, 4-4 दिवशी पाणी नाही येत, एवढी टंचाई कशी झेलणार आम्ही? आणि त्रास एवढे लोकांचे आहे, सर्व वाड्यांना पाणी येते आहे, पण आमच्या वॉर्डला जलाशय मोहल्ल्यामध्ये पाणी आहे. रेवती पाटील हे आमच्या भोसदे गावांची सरपंच आहे, ती लक्ष देत नाही आहे, ती फोन उचलत नाही आहे, का नाही उचलत आहे? जर ती काम करू शकत नाही आहे तर राजीनामा द्यायचं आणि बाजू व्हायचं, कोणाला तरी दुसऱ्याला चान्स देऊ शकताय तुम्ही. त्याशिवाय मुश्ताक जसनाय हे पाण्याचं अध्यक्ष आहे आणि तेही फोन उचलत नाही आहे, त्यांना कॉल केला त्यानंतर उचलत नाही आहे. ते का उचलत नाही आहे? ते का सारे सर्व सदस्यांनी काय उत्तर तरी द्यायचं की पाणी का नाही येत आहे, काय प्रॉब्लेम्स आहे ते लोकांना कळवायला तरी हो पाहिजे. टँकरची तरी सोय करून द्यायला पाहिजे. आम्हाला विहीरसुद्धा नाही आहे की आम्ही कुठून विहिरीतनी जाऊन तरी पाणी घेऊन येऊ शकतो. बोरिंग नाही आहे, काही नाही आहे, मग कसं आमचं जगणं हे पाण्याशिवाय होतच नाही आहे. तर काहीतरी शासनाने ॲक्शन घ्यायलाच पाहिजे की आमच्या जलाशय मोहल्ल्याच्याबद्दल आमचा खूपच त्रास आहे. हे भरपूर वर्षापासून आहे आणि आत्ताही सध्या आहे. तर काही मी शासनाला जाहीर आव्हान देते की काहीतरी आमच्या वॉर्डचं आमच्या जलाशय मोहल्ल्याच्यासाठी पाण्याची सोय करून द्यावी असा आमचा सर्व लेडीजचा आणि आमच्या गाववाल्यांचा म्हणणं आहे. तरी घटनास्थळी दाखल होत ग्रामपंचायत सदस्य यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेत दीपवाहिनीजवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज जो हा प्रॉब्लेम झालेला आहे ते जॅक्वेलची पंप आहे ते खराब झाल्यामुळे झालेला होता. पण मागचे 3 दिवसाआधी पाणी आलेला, त्याच्यानंतर ह्यांचा जो आक्रोश आहे जो राग आहे ते खरी गोष्ट आहे की ह्यांना पाणी आज फर्स्ट टर्मला ह्यांना भेटायला पाहिजे प्रायव्हेट टीम. कारण जलाशय मोहल्ल्यात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, जलाशय मोहल्ल्यात बिल्डिंगही आहेत, एक बिल्डिंगला 20-20, 15-15 फ्लॅटेस आहेत. परवानगी दिली आम्ही ग्रामपंचायतनीच ना, मग त्यांना पाणी पुरवणंही काम आमचंच आहे. त्यांचं जो राग आहे माझ्यावर किंवा ग्रामपंचायत हे चुकीचं नाही आहे, पण मी सदस्य असतानाही कर्मचारी आमचं ऐकत नाही, मॅडम आमचं ऐकत नाही, सरपंच मॅडमचं डायरेक्ट बोलणं आहे, जे काही होईल ते रोटेशनप्रमाणे होईल. मग रोटेशनला ज्यावेळेस जॅकवेल जळते किंवा जो काही पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या सगळ्यात शेवट पाणी जलाशय मोहल्ल्यालाच येते. आणि आम्ही मी इथला सदस्य असल्यामुळं हे जे मला इथं दरवेळेस सामोरं जायला लागतं यांना, तर हे कुठंतरी आमच्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या प्रश्न न विचारल्यामुळं होतो आहे. आणि जसं काय आमचे सरपंच मॅडम आहेत ते वारंवार आमचं ऐकत नाही, जे काय आम्ही सुझाव सुचवले तर त्यांना ते पटत नाही, ते त्यांच्या हिशोबानेच करणार आणि त्यांच्या हिशोबानेच बोलणार आणि ते वारंवार आम्हाला दाबायचे प्रयत्न करतात. मग आम्ही यांना कितपत उत्तर द्यायचे आणि कितपत सहन करायचं? तर आज वर्ष जास्त झालेलं आहे, 12-13 मिटिंग झाल्यात, याच्यामध्ये बघितलं जलाशय मोहल्ल्याला हे सगळ्यात मागच ठेवायचं आहे, हे ठरवलेलं आहे, असं जाणीवपूर्वक आहे असं दिसून येतं.